पुढची बातमी औरंगाबाद मधून। जिल्ह्यामध्ये पावसाने उसंती घेतली आहे, मात्र गोदावरी नदीचा पूर अजूनही ओसरला नाहीये। थेट गोदावरीच्या काठावरून सध्या आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। रामेश्वर, गोदावरी नदीच्या पुराची स्थिती सध्या नेमकी काय आहे? आपण सध्या आहोत श्रामपूर आणि वैजापूर ज्या रस्ता जोडला तो सरला बेट, या ठिकाणी दोन्ही तालुक्याचा संपर्क तुटलेला आहे। तेथील पूर परिस्थितीचे ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत संवाद साधूया। मला सांगा, कधी पूर आला, आतापर्यंत पूर बघितलं आणि काय परिस्थिती होती त्यावेळेची? ते आपल्या दुकानापर्यंत येत होतं पाणी, पण ते दुकान त्यांनी हलवण्यात आले। आता कुठे सध्या तुम्ही राहायला? राहायला गावामध्ये आम्ही, दुकान आमची इथे बांगड्याजवळ। कोणती मदत झाली तुम्हाला? मदत काहीच नाही आलेली अजून, फक्त याल ते अधिकारी लोक त्यांनी पाहिला पूरग्रस्त ते, त्यांना फक्त बाहेर काढला त्यांनी। आपल्या शिंदे वस्तीवरचे सय्यद वस्ती त्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे, बाकी समजा व्यवस्थित आहे। मला सांगा काका, तुम्ही कोणत्या ठिकाणी राहिला आहेत आणि काय परिस्थिती? चार दिवसापासून आतापर्यंत पाणी आलं, पाण्याचा वेग कसा आहे सध्या? आता सध्या वेग टाईटच आहे पाण्याचा, आता थोडं खाली गेलं आहे 3-4 फुटानं, आणि याच्या पूर्वी भर पूर येतच होते, पण एवढी यंत्रणा नव्हती बस त्यावेळेस। प्रशासनाने काय तुम्हाला तात्काळ सूचना दिली? तात्काळ सूचना आल्याच होत्या म्हणायच्या, दवडी बिवडी झाली गावात, पण आता ते हा पण एवढं कशा जातं ह्या ह्याच्यामुळं आम्ही काही गाव येतून बाहेर। फायदा होणार का तुम्हाला पाण्याचा? त्याचा काय फायदा आहे, चाललं आलं तसं चाललं खाली, त्याचा काय फायदा होणार? उलट जमीन नुकसान, हा नुकसान झालं। काय नुकसान झालं शेतीचं तुमच्या पुराण? शेतीचं मका वाहिल्या, कपाश वाहिल्या, माती पण उचलली गेली, माती दरड्या खांगाळल्या गेल्या, हे नुकसान झालेलं शेतीचं। निश्चितपणे मराठवाड्याला दिलासा देणारे हा पूर आहेत, परंतु काही शेतकऱ्यांचं मात्र यामध्ये नुकसान झालेलं आहे। कॅमेरामन रामोकळेसह रामेश्वर केरे, MKN मराठी, औरंगाबाद।